रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. कार्यक्षम आणि कणखर नेतृत्व, विकासाची दूरदृष्टी असलेले नगर प्रचंड आत्मीयता असलेले युवकांचा खरा खुरा आधार, जुने नातेसंबंध जोपासण्याची विलक्षण हातोटी असलेले वारकरी संप्रदायाचे मोठा पगडा असलेले सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे अतिशय लोकप्रिय व समाजाला कृतीतून दिशा देणारे आमचे पारिवारिक स्नेही तथा मार्गदर्शक माननीय श्री अरुण काका जगताप, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राजेश संतोषजी भंडारी, मयूर वसंतराजजी शेटिया, गणेश हरिभाऊ गोंडाळ, महावीर ग्रुप ऑफ कंपनी. विश्वासाचं नाव काका, आमचे मार्गदर्शक माननीय आमदार श्री अरुण काका जगताप यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छु पहलवान अफजल शेख, तसेच पहलवान अफजल शेख शेख मित्र मंडळ अहमदनगर. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी ज्योती, आपण पाहत आहे News24 सह्याद्री. घेऊयात शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये. स्त्री जन्माचं स्वागत करा चळवळीच्या आद्य प्रवर्तक डॉक्टर सुधा कांकरिया यांची नोंद वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सन्मानपूर्वक करण्यात आली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर सुहास पिंगळे, उपाध्यक्ष डॉक्टर उमेश रेवणकर, तसेच ICARचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर रमण गंगाखेडकर यांनी डॉक्टर सुधा कांकरिया यांचं अभिनंदन केलं आहे. रोटरी क्लब ऑफ अहमदनगरच्या सभेमध्ये डॉक्टर सुधा कांकरिया यांचा गौरव IMAचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि रोटरीचे माजी अध्यक्ष डॉक्टर उमेश रेवणकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आला. त्यावेळेस रोटरीचे अध्यक्ष प्रशांत बोगावत यांनी स्वागत आणि सचिव पुरुषोत्तम जाधव यांनी मानपत्राचं वाचन केलं. यावेळेस डॉक्टर प्रकाश कांकरिया तसेच रोटरीचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत अभियान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील माझी वसुंधरा अभियानामध्ये नगरकरांच्या सहकार्याने मोठं यश संपादन केलं आहे. शहर स्वच्छतेच्या कार्यात नागरिकांचा सहभाग वाढावा हा मूळ उद्देश यातून सफल होत आहे. शासन निर्देशानुसार शहरात दोन्ही अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी पर्यावरण दूतांची नियुक्ती करण्यात येत असून दोन्ही अभियानाच्या यशस्वीतेमध्ये त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे, असे प्रतिपादन महापौर सौ रोहिणीताई शेंडगे यांनी केलं आहे. अहमदनगर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची पर्यावरण दूत म्हणून नियुक्ती महानगरपालिकेने केली असून याबाबतचे नियुक्तीपत्र महापौर शेंडगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. वकिलास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गोळ्या घालून जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याची घटना अहमदनगर शहरातील सर्जेपुरा भागात घडली आहे. ॲडव्होकेट वसीम गुलाब सय्यद असे मारहाण झालेल्या वकिलांचं नाव आहे. या प्रकरणी त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारा अजीम वजीर शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ॲडव्होकेट सय्यद हे अहमदनगर न्यायालयात वकिली करतात. त्यांचे कार्यालय सर्जेपुरा येथील हनुमान चेंबर्स येथे आहे. बुधवार 23 मार्च 2022 रोजी सायंकाळी ॲडव्होकेट सय्यद नेहमीप्रमाणे त्यांच्या कार्यालयात काम करत असताना तेथे अजीम शेख आणि त्यांच्या जुन्या पैशाच्या वादावरून किरकोळ भांडण झालं. झालेल्या भांडणानंतर रागानावर झाल्याने अजीम शेख यांनी सय्यद यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी तसेच शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तेथून निघून गेला असल्याचं फिर्यादीत म्हटलं गेलं आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास अद्याप सुरू आहे. सासरी नांदत असलेल्या विवाहितेला बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून मारहाण केल्याची घटना नगर कल्याण रोडवरील शिवाजीनगर येथे घडली आहे. या प्रकरणी विवाहितेने तोफखाना पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून विवाहितेचा पती, सासू, सासरे, ननंद, नंदई अशा 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 8 मार्च 2022 रोजी सकाळी 10 ते 22 मार्च 2022 रोजी सायंकाळी 10:30 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
फिर्यादी विवाहिता सासरी नांदत असताना ननंद आणि सासूने तिला बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून मारहाण केली आहे। तसेच या घटनेबाबत कुणाला सांगू नकोस असा दम देऊन पती सासरे आणि नंदई यांनी देखील विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली असल्याचं विवाहितेने फिर्यादीत म्हटलंय। तर या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक गणेश चौधरी हे करत आहेत। ग्राहकांना वीज बिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे यासाठी येणाऱ्या 26 आणि 27 मार्च साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही वीज बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी दिलेत। त्यानुसार नाशिक परिमंडळात अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील महावितरणाचे सर्व अधिकृत वीज बिल भरणा केंद्र शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत। तर या उपलब्ध सुविधेसह डिजिटल माध्यमातून ग्राहकांनी आपल्या चालू आणि थकीत वीज बिल भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे। या बातम्यांसह शहराची खबरबातमध्ये आता वेळ झाली, इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री। सहकार महर्षी माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव गेणूजी पाटील कोल्हे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली। शोकाकुल संजीवनी उद्योग समूह आणि कोल्हे पाटील परिवार। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।